मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षक, 10 मे रोजी वाडा शहरातील 11 व्यक्तींचे स्वॅब हे तपासणीसाठी पाठवले होते। काल दुपारी 3 वाजता 3 व्यक्तींचे रिपोर्ट आले आणि ते पॉझिटिव्ह निघाले। 8 व्यक्तींचे रिपोर्ट येणं बाकी होतं। रात्री 10:30 वाजता ते 6 रिपोर्ट आलेले आहेत आणि 6 च्या 6 रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले, ही आनंदाची बातमी आहे। उरलेले जे 2 रिपोर्ट आहेत ते पुन्हा पाठवायचे आहेत आणि त्यांचं जे रिपोर्ट्स आहेत ते येणं बाकी आहे। आता हे जे 3 रुग्ण ज्यांच्यावर टीमा रुग्णालयामध्ये बोईसरमध्ये उपचार सुरू आहेत, त्यांच्या सहवासातील म्हणजे त्यांच्या संपर्कातील जी काही मंडळी होती त्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे। काहींना वरळे येथे लेक सिटीमध्ये क्वारंटाईन केलेलं आहे आणि यांच्या सगळ्यांचे आता स्वॅब तपासणीसाठी आज जाणार आहे। ते जवळजवळ वाडा शहरातील 17 लोकांचे रिपोर्ट्स हे येणं बाकी राहतील। 17 रिपोर्ट्स आल्यानंतर आपल्याला खरी परिस्थिती कळेल। साधारणतः उद्या दुपारी किंवा रात्री हे रिपोर्ट्स आल्यानंतर वाडा शहरातली परिस्थिती काय राहील हे आपल्याला कळेल। तत्पूर्वी वाडा शहरातली जी परिस्थिती आहे ती आता भयानक वाटते। कुणीही ह्या रिपोर्टमुळं घाबरलेला नाही, कुणीही जे लॉकडाऊनचे नियम आहेत ते सुनायला तयार नाही। वाडा शहर हे पूर्ण भरलेलं आहे, जशी तशी गर्दी सुरू आहे। मला सकाळीच जे सिद्धेश्वर रोडला जे पेशंट सापडलेला आहे त्या भागामध्ये सांगितलं की इथे निर्बंध घातलेले आहेत, ती एरिया सील केलेला आहे। मला तिथले राजकिरण पाटील म्हणून आहेत, त्यांनी काही फोटोग्राफ्स पाठवले आणि त्यांनी सांगितलं इथे कुठेही काही सील केलेलं दिसत नाही आणि लोकांची ये जा सुरू आहे। तिथली वर्दळ तशीच्या तशी सुरू आहे। ते नावाला ते निर्बंध घातले असं दिसतंय। दुसरं एक काही फोटोग्राफ मला सुशील मोरे त्यांनी कुडसवरून काही व्हिडिओ पाठवलेत। म्हणजे कुडसकर तर मजा करत आहेत, म्हणजे लॉकडाऊन आहे की नाही, कोरोनाची भीती वाटते की नाही, काही काही समजायला मार्ग नाही। कुडस असं फुललेलं आहे, भरलेलं आहे, त्यांनी खूप चांगले व्हिडिओ पाठवलेले आहेत। त्याच्यानंतर एक बातमी जी सकाळीच मला मिळालेली आहे, सहयोगनगर जे कोर्टाच्या जवळ आहे, सहयोगनगर मध्ये कृष्णकुंज नावाची बिल्डिंग आहे, तिथे बाहेरच्या लोकांनी फ्लॅट्स भाड्याने घेतलाय आणि मोठ्या संख्येने तिथे बाहेरचे लोक येऊन राहतात, अगदीच बाहेरच्या राज्यातील लोक राहतात अशी माहिती तिथले प्रियांका प्रकाश मोरे ज्यांचं प्रभूकुंज नावाचा बंगला आहे त्यांच्या शेजारीच, त्यांनी ही माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा तिथे अडवायला जातो, आम्ही तिथे सांगायला जातो की तुम्ही बाहेरून कसे येता, तुमची तपासणी करून घ्या, तर त्यावेळेस ते लोक भांडायला उठतात, शिवीगाळ करतात, अश्लील शिवीगाळ करतात आणि आम्ही पोलीस स्टेशनला तहसीलदारांकडे कंप्लेंट केल्यानंतरही ही लोक ऐकायला तयार नाही। मित्रांनो, हेच आपलं झालंय काय की आपल्या शेजारी येऊन कोणीतरी राहतंय बाहेरचा माणूस, आपल्या सोसायटीमध्ये कोणीतरी येऊन राहतोय, आपल्या शेजारी पाजारी कुठेतरी बिल्डिंगमध्ये येऊन राहतोय आणि आपण बोलायला गेलो की आपल्याला अश्लील शिवीगाळ केली जाते, आपलं कायमस्वरूपी तिथे राहायचं असतं, म्हणून तक्रार करायला कोण तयार नाही आणि हे तक्रार करायला कोण तयार नाही याचा फायदा ही लोक उठवत आहेत। आता बघा तुम्ही, मोठ्या संख्येने लोक ही यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण कोणालाही सांगत नाही। पालघरमध्ये जे सुंदरम नगर म्हणून सांगितलं जातं तिथे एक महिला ही पायी चालत चालली होती उत्तर प्रदेशकडे आणि तिच्या नातेवाईकांकडे ती येऊन थांबली, कोणीही सांगितलं नाही। मग तिथे जेव्हा स्वॅब तपासणी केली तिला त्रास व्हायला लागला तेव्हा ती पॉझिटिव्ह निघाली, तिचा मृत्यू सायन रुग्णालयात झाला आणि तिच्या संपर्कात आलेल्याला पालघरच्या लोकांना अनेकांना लागण झाली। आपण ही जी दडवण्याची माहिती जी आहे, पद्धत जी आहे ना, ती घाणेरडी आहे, थोडा वाईटपणा येईल पण तुम्ही तक्रार करत राहा। खरं तर सोशल मीडिया नावाचं खूप मोठं माध्यम तुमच्या हातामध्ये, व्हॉट्सअपवर फेसबुकवर ह्या गोष्टी व्हायरल करा की आमच्या बिल्डिंगमध्ये हे लोक राहायला आलेले आहेत आणि हे लोक ही बाहेरची लोक आहेत आणि यांची तपासणी होणं आवश्यक आहे, त्यांना क्वारंटाईन करणं गरजेचं आहे। खरं तर आता खूप चांगला निर्णय शासकीय यंत्रणेने घेतला आहे, वाड्यातली शासकीय यंत्रणा जी, म्हणजे काल त्यांची सगळ्यांची धावपळ उडाली होती आणि जेव्हा त्यांनी तिथे जी लोक राहतात ज्यांना सांगितलं तो होम क्वारंटाईन करा, ज्यांच्या स्वॅब तपासणीसाठी घेतले आणि होम क्वारंटाईन त्यांना केलं, तर त्यांची घरची परिस्थिती जाऊन बघितली, तर होम क्वारंटाईन करणं म्हणजे घरातला एक वेगळी रूम त्यांच्यासाठी देणं, त्यांच्या संपर्कात कोणीही येणार नाही असं बघणं आणि खूप चांगले नियम आहेत ते। मात्र रूमच एवढ्या 10x10 असतात की त्याच्यामध्ये सगळे एक कुटुंब पूर्ण एकत्र राहतं, त्याच्या शेजारीत राहून अगदी ते बाहेर फिरतात आणि म्हणून निर्णय घेतलाय की आता ह्या सगळ्यांना जे बाहेरून येतील त्यांना पोशरी येथे जे आयडियल स्कूल आहे तिथे क्वारंटाईन करण्यात येणार आहे। म्हणजे आता जे बाहेरून जी लोक येतील त्यांना तात्काळ आपण पोलिसांकडे घेऊन गेलं पाहिजे, तहसीलदार ऑफिसमध्ये फोन केलं पाहिजे
आणि त्यांना क्वारंटाईन केलं, म्हणजे त्यांना आपल्या एरियात ठेवता कामा नये, नाहीतर काल सारखी जी परिस्थिती उद्भवली तशीच उद्भवेल. आता एक दुसरी एक जी बातमी येते ती म्हणजे साधूंचं हत्याकांड सध्या गाजत आहे, आणि साधूंच्या हत्याकांडामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने त्या साधूंच्या बाजूने बाजू मांडण्यासाठी दिग्विजय त्रिवेदी हे डहाणूकडे जात असताना 13 मे रोजी, ज्या दिवशी तारीख होती त्या दिवशी, त्यांचा मेंढवनच्या खिंडीमध्ये अपघात झाला, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर त्यांची सहकारी वकील होती, तिच्यावर आता कळव्यामध्ये उपचार सुरू आहेत, ती अत्यंत गंभीर आहे. मात्र प्रश्न आता हा उद्भवतो की मेंढवन जी खिंड आहे ती गेली 20 वर्ष आपण बघतोय की जिथे टँकरचं जे प्रकरण झालं होतं, रसायन सांडलं होतं आणि त्याच्यात अनेक आदिवासींचा बळी गेला होता, तिथून ते आतापर्यंत शेकडो बळी गेलेत, आणि आतापर्यंत ते मेंढवन खिणीच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही. तो ठेकेदार आहे तोही तिथे व्यवस्था करायला सुधारायला तयार नाही, आणि तिथे रोज अपघात होत आहेत. चारोटीचे पप्पू सिंग आहेत, त्यांनी याविषयी आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी हा या संदर्भात आवाज उठवलाय आणि त्यांनी सांगितलंय की इथे ह्या मृत्यूंना नेमकं जबाबदार कोण. म्हणजे खरं तर मेंढवन खिंडीमध्ये जे अपघात होत आहेत, आता जेव्हा हा अपघात झालेला आहे हा अपघात आहे की घातपात आहे याच्यावर चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे अनेक वृत्तपत्रांमध्ये चर्चा सुरू करून आणले की साधूंच्या हत्याकांडामध्ये त्यांची बाजू मांडायला जाणाऱ्या वकिलाचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये तो मृत्यू झाला, त्याच्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळते. आणि त्याचबरोबर मेंढवन खिंडीतील अपघातांची जी मालिका आहे तिचं जे प्रकरण आहे ते पप्पू सिंग चारोटी एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी ते पुढे आणलेलं आहे. दुसरं एक साधूच्या हत्याकांडातली एक बातमी की SP गौरव सिंग पालघरचे जे SP आहेत त्यांना हे ह्या प्रकरणात खापं त्यांच्यावर फोडण्यात आलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना सत्तेच्या रजेवर पाठवलं. त्याच्यानंतर स्थानिकांनी काही लोकांनी एक मोहीम सुरू केलेली आहे, त्यांनी पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनं पाठवून गौरव सिंग यांना पुन्हा SP पदावर घ्या अशी मागणी सुरू केलेली आहे. त्यांनी ऑनलाईन मोहीम त्यांनी ते सुरू केलेली आहे. पालघरमध्ये जी व्यायामशाळा चालवणार आहे सुजित सिंग यांनी ही मोहीम चालवली आहे. त्यांनी सगळ्यांना पत्र पाठवलेली आहे, सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे. आणि त्यांच्या या मोहिमेला ऑनलाईन मोहिमेला 350 लोकांनी जवळजवळ साथ दिलेली आहे. आणि आता ह्या SPच्या बदलीचं राजकारण सुरू झालेलं आहे, SPच्या बाजूचे आणि SPच्या विरोधातले असं एक राजकारण पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. ह्या साधूच्या हत्याकांडामध्ये आत्ता 12 आरोपींना पुन्हा अटक केली आणि आरोपींची संख्या ही झालेली आहे, ती आता 146 आतापर्यंत झालेली आहे. वाडा तालुक्यामध्ये एक दुःखद बातमी येते. रोजगार हमीवर काम करणारे आंबेपाडा येथील राजू धर्माखाने वय 47 याचा मृत्यू झाला. ते बंधाऱ्याच्या कामावर गाळ उपसायचं काम करत होते, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यांना गारगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती केलं, त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांना आता जी शासकीय मदत मिळावी म्हणून मागणी केली होती, तहसीलदार उद्धव कदम यांनी सांगितलंय की आम्ही त्यांना शासकीय मदत देऊ. एक मजूर कराचा मृत्यू म्हणजे सगळ्यांना चटका लागून गेलेला आहे. दुसरी एक खेदजनक बातमी शहापूरमधून येते. शहापूरमध्ये जसं जसं रुग्ण वाढत आहेत तसं तसं तिथलं प्रशासन हादरलंय. म्हणजे खरं तर प्रशासन शहापूरचं तिथे तहसीलदार मॅडमवर सगळ्यांचाच रोष आहे. आणि त्यांनी सक्त सांगितलं की पत्रकारांना कुठलीही माहिती देऊ नका, त्यामुळे पत्रकारांकडे खरी माहिती पोहोचत नाही, त्यामुळे आजचा आकडा किती ते माहीत नाही, मात्र आकडा वाढताना दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे तिथले जे आमदार आहेत दौलत दरोडा यांना होम क्वारंटाईन करावं लागलं. त्याचं कारण असं की PSC सेंटर जे आहे वाशिमचं तिथले डॉक्टर हे पॉझिटिव्ह निघाले आणि त्यांच्या संपर्कामध्ये दौलत दरोडा आले होते आणि त्यांना आरोग्य यंत्रणेने पत्र दिलं होतं की तुम्ही स्वतः होम क्वारंटाईन व्हा. त्याच्यामध्ये गेले काही दिवस होम क्वारंटाईन आहेत. शहापूरमधली जी खरी आकडेवारी आहे ती कोणी द्यायला तयार नाही, कारण त्यांचं आता आरोग्य यंत्रणा ही पूर्ण विस्कळीत झालेली दिसते असं दिसतंय. पेशंट वाढताना दिसत आहेत आणि ते बाहेर येऊ नये, आपली इज्जत जपू नये असं त्या प्रशासनाला वाटत असावं. खरं तर अशा वेळेस आपले रुग्ण किती आहेत आणि कुठे आहेत हे सांगणं गरजेचं आहे, म्हणजे लोक सावध राहतील. मात्र आकडेवारी दडवण्याचं काम हे शहापूरमध्ये चालल्याचं दिसतंय. पालघर जिल्ह्यामध्ये देखरेखीखाली जे पेशंट आहेत ते 6244, सारखे रुग्ण 370 आणि इतर रुग्ण 176 आहेत. हाय रिस्क कॉन्टॅक्टमधले 3340, निगेटिव्ह पेशंट 3388, खूप चांगला आकडा आहे. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे तपासण्या होऊन आल्या त्याच्यामध्ये 3388 लोकांच्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. पॉझिटिव्ह आहेत 346 आणि त्याच्यामध्ये डिस्चार्ज झालेले या 316 पैकीच डिस्चार्ज झालेले 157, आत्ता रुग्णालयात दाखल असलेले ज्यांच्यावर उपचार सुरू तसे 144 आणि त्याच्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारे 316 हे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, 211 हे रिपोर्ट येणं बाकी आहे. आता डहाणू तालुक्यामध्ये 10 रुग्ण,
पालघर मधील ही संख्या वाढते. पालघर मध्ये 21 वर संख्या पोहोचलेली आहे, 2 मृत्यू झालेले आहेत. वाड्यामध्ये 3 संख्या झालेली आहे, वसई ग्रामीण मध्ये 4 झालेली आहे, तिथे 1 मृत्यू आहे. आणि वसई विरार मध्ये नेहमीप्रमाणे 278 प्रचंड संख्येची वाढताना दिसते, तिथे 12 मृत्यू झालेले आहेत. जव्हार मध्ये मोखाड्यामध्ये विक्रमगड तलासरी 4 तालुक्यामध्ये एकही रुग्ण नाही, म्हणजे तिथे खूप चांगली परिस्थिती आहे. जव्हार मध्ये सारिके रुग्ण मात्र 57 आहे, मोखाड्यामध्ये 19 आहेत. विक्रमगडची परिस्थिती खूप चांगली आहे, तिथे पॉझिटिव्ह एकही नाही. आणि सारिता रुग्णही गेले महिनाभर तो एकच आहे, म्हणजे तो आकडा अजून काही बदललेला नाही. तलासरीमध्ये सारिके रुग्ण हे 13 आहे. जे लॉकडाऊन मध्ये पालघर जिल्ह्यामध्ये अडकलेले लोक होते त्यांना बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी आतापर्यंत 34,816 म्हणजे 35,000 पास दिल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आपका ई पास या प्रणालीवर आजपर्यंत 18,299 परवानग्या देण्यात आलेल्या आहेत आणि 34,816 नागरिकांना ई पास देण्यात आलाय असं डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितलंय. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या लिंकवर प्राप्त झालेल्या अर्जानुसार 16,517 इतक्या परवानग्या देण्यात आलेल्या आहेत आणि ई पास आपका ई पास 18,299 परवानगी दिलेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना एकूण 34,816 परवानगी देण्यात आल्या आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर ही लोक आता बाहेर जाताना दिसत आहेत. राज्याबाहेर जाण्यासाठी ज्यांनी विनंती केली होती त्यांच्या अर्जांची संख्याही पुढील प्रमाणे आलेली आहे. बिहारमध्ये 13,627 लोक बिहारला जाणार आहेत, उत्तर प्रदेशला 97,294 लोक, राजस्थानला 4,612, झारखंडला 2,998, ओरिसामध्ये 2,720, छत्तीसगड 133, तामिळनाडू 214, मध्य प्रदेश 3,184 एवढी लोक या जिल्ह्यातून जाणारी होती, त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील पश्चिम बंगालमध्ये इथे जे अडकून पडले होते त्यांना जे विक्रमगडमध्ये नागरिक होते, काल आपण ती बातमी दाखवली होती. आजची बातमी अशी आहे की 11 नागरिक विक्रमगड इथे परत येण्याची व्यवस्था केलेली आहे आणि 23 नागरिक हे लवकरच या जिल्ह्यामध्ये दाखल होतील असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता पालघर जिल्ह्यामध्ये मागील त्याला काम देण्यात येत आहे आणि आज रोजी जिल्ह्यामध्ये 2,677 कामं सुरू आहेत. या कामांवर 38,803 इतके मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कामे उपलब्ध करून देण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या ठिकाणी तहसीलदार गट विकास अधिकारी व संबंधित यंत्रणांना नियोजन करून तात्काळ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या मजूरकरांना काम नसेल त्यांना तात्काळ काम मिळेल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात वाईट परिस्थिती जी आहे ती ठाणे जिल्ह्याची. आजचा ठाणे जिल्ह्याचा मृत्यूचा आकडा आहे तो आहे 87, म्हणजे आतापर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये 87 मृत्यू झाले. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काल 5 मृत्यू झाले, कल्याणमध्ये 1 मृत्यू झाला, उल्हासनगरमध्ये 1 मृत्यू झाला, म्हणजे काल 24 तासामध्ये 7 मृत्यू झालेले आहेत. आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 तासामध्ये 195 वाढलेली आहे, त्याच्यामध्ये ठाण्यामधले 70 आहेत आणि नवी मुंबईमधले 64 आहेत. म्हणजे नवी मुंबई आणि ठाणे ही ते खूप संख्या वाढते. अंबरनाथची एक खूप दुःखद बातमी आहे की अंबरनाथ पोलीस कोठडीमध्ये 4 संशयित आरोपींना पॉझिटिव्ह ते असल्याचं रिपोर्ट आलेलं आहे. जे संशयित रुग्णामध्ये होते आरोपी त्याच्यापैकी 4 हे पॉझिटिव्ह निघाले, त्यामुळे कोठडीतील रुग्णांची संख्याही आता वाढताना दिसते. एकूण देखरेखीखाली ठाणे जिल्ह्यातले 20,923 जे पॉझिटिव्हची संख्या आहे ती 2,905, म्हणजे जवळजवळ आपण 3,000 ठाणे जिल्हा पोहोचतोय. निगेटिव्ह 15,924. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 913 आणि त्याच्यामध्ये लोकमान्य नगर आणि सावरकर नगर 230 रुग्ण ह्याच एरियामध्ये आहेत 913 पैकी. 42 आतापर्यंत ठाणे शहरामध्ये मृत्यू झालेले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये 391 रुग्ण, 8 मृत्यू. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 974 रुग्ण, 19 मृत्यू. मीरा भाईंदरमध्ये 286 रुग्ण, 286 रुग्ण आणि 42 मृत्यू. उल्हासनगर महानगरपालिकेची संख्या ही खूप वाढताना दिसते, ती आता 80 पर्यंत पोहोचलेली आहे आणि 4 मृत्यू झालेले आहेत. भिवंडीमध्ये शहरामध्ये 33 आणि ग्रामीणमध्ये 32 आहेत, म्हणजे भिवंडी तालुक्याच्या ग्रामीणमध्ये 32 एवढी मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे. शहरामध्ये 33 आहे, शहरामध्ये 1 मृत्यू झालेला आहे. एकूण 65 रुग्ण ग्रामीण आणि शहर असं भिवंडीतली परिस्थिती, त्यातले 22 लोक ही बरी झालेली आहेत आणि ऍक्टिव्ह पेशंट हे 43 आहेत. अंबरनाथमध्ये 23 संख्या झालेली आहे, एकाचा मृत्यू झालेला आहे. बदलापूरमध्ये 75 रुग्ण, 2 मृत्यू आणि ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये 129 रुग्ण आणि 3 मृत्यू झाले आहेत. मृत्यूंची संख्या ही वाढताना दिसते. आता काही सण जे लॉकडाऊन आहे ते 31 मे पर्यंत वाढेल. खरं तर हे सगळं वाढतच जाणार आहे आणि आपल्याला कोरोनाबरोबर जगायला शिकावं लागणार आहे आणि म्हणून शासन सर्वतोपरी काळजी घेताना दिसते. आता राज्यामधली परिस्थिती जी आहे
ती 27,000 पर्यंत रुग्ण गेलेले आहेत. आतापर्यंत 6,000 रुग्ण बरे झालेले आहेत आणि 24 तासांमध्ये महाराष्ट्रात 44 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 1,019 मृत्यू हे महाराष्ट्रात झालेले आहेत. मुंबईमध्ये 24 तासात 998 रुग्ण सापडलेले आहेत. म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे. मुंबईमध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेला आहे. मुंबईचा कोरोना थांबायला तयार नाही, परिस्थिती बिघडलेली आहे. एका दिवसामध्ये 1,000 आसपास रुग्ण, 998 रुग्ण सापडले आहेत. आणि आत्तापर्यंत जे आकडे आले त्याच्यामध्ये हे विक्रमी आकडे आहेत. म्हणजे रोज 500-600 रुग्ण सापडायचे, आता एकदम 998 रुग्ण सापडलेले आहेत. आणि आत्तापर्यंत 24 तासामध्ये मुंबईमध्ये बळी गेल्यांची संख्या ही 25 आहे. प्रेक्षक, ही आकडेवारी जी आहे ही सगळी जर तुम्ही बघितली तर आपल्याला आत्ता रस्त्यावर फिरणं हे मुश्किल होणार आहे. म्हणून सगळ्यांनी घरातच थांबणं आणि स्वतःची काळजी घेणं हे अधिक गरजेचं आहे. शासन जे सांगतंय ते जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर त्याचाच फायदा होऊ शकतो आणि आपण आपल्या आरोग्याला जपू शकतो.